नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवींद्र आज मी तुम्हाला इयत्ता सातवीचा बारावा धडा परिमिती व क्षेत्रफळ याच्या सराव संच सेहेचाळीस सोडून दाखवणार आहे सराव संच चव्वेचाळीस आणि पंचेचाळीसचा व्हिडिओ मी याआधी केलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा तिथे गणिताची सातवीची प्लेलिस्ट आहे तिच्यामध्ये तुम्हाला सराव संच याच्या आधीचे सर्व संचाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सरावसनचे चव्वेचाळीसमध्ये आपण आयताची आणि चौरसाची परिमिती कशी काढायची हे शिकलो आहे सरावसनचे पंचेचाळीसमध्ये आपण आयताची आणि चौ चौरसाची क्षेत्रफळ कसं काढायचं तेही शिकलो आता सरावसनचे शेहेचाळीसमध्ये पण आयताची परिमिती चौरसाची परिमिती क्षेत्रफळ याच्या संदर्भात गणित आहेत पण इथे आपल्याला त्रिकोणाची परिमि त्रिकोणाचं क्षेत्रफळ ते कसं काढायचं हे पण समजून घ्यायचं तर त्याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे तो समजला तर तुम्हाला गणित सोडवणं सोपं आहे तर त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर आहे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे हे लक्षात ठेवा म्हणजे हे सूत्र पाठ असलं की तुम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं कुठलंही गणित आलं तर सहज काढता येईल आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याकडे काटकोण त्रिकोण असतो ना तेव्हा त्याची त्याच्याशी दोन बाजू असतात काटकोन करणाऱ्या बाजूच्या आजूबाजूच्या बाजू असतात काटकोन करणारा जो कोण असतो त्यातली एक बाजू त्याची पाया असते आणि एक उंची असते त्यामुळे काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना दोन गुणुले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार हे सूत्र वापरता येतं कारण जी काटकोन करणाऱ्या बाजू असतात त्यातली एक पाया असते आणि उंची असते पण जेव्हा एखादा त्रिकोण असतो आता हा कसा लघुकोन त्रिकोण आहे किंवा हा विशाल त्रिकोण आहे तर याच्यामध्ये आपल्याला लक्ष काय द्यायचं असतं की याच्यामध्ये पाया आपल्याला माहीत असतो म्हणजे एक कोणतीही बाजू पाया असते पण उंची ही वेगळी असते जसं की आता इथे बघा या इथे क्यू आर पी मध्ये आपल्याला हे तिन्ही लघु कोण आहे त्याच्यामुळे इथे जर क्यू आर आपण पाया मानला ना तर उंची ही पीईएम येते आलं का लक्षात म्हणजे उंची ही पायाला लंब असते आता तसंच इथे बघा हा विशाल कोण त्रिकोण आहे पी क्यू आर हा विशाल कोण त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये जी पाया आहे ना हा आपला क्यू आर आहे पण उंची जी आहे ना ती पी एम आहे का लक्षात मग एवढंच हा फरक आहे हा लक्षात ठेवायचा कारण काटकोण त्रिकोणात काय होतं की जी दोन बाजू असतात काटकोण करणाऱ्या का त्यातलीच एक पाया असते आणि एक उंची असते आणि नॉर्मल बाकीचे विशाल कोण किंवा लघुकोण त्रिकोणामध्ये उंची ही वेगळी असते तर जेव्हा आपल्याला असं गणित असेल तेव्हा उंची दिलेली असेल आपल्याला आता इथे सरावसनचे शेहेचाळीस मधलं पहिलं गणित बघा काय एका दिनदर्शिकेच्या पानाची लांबी पंचेचाळीस सेंटीमीटर व रुंदी सव्वीस सेंटीमीटर आहे तर त्या पानाचे क्षेत्रफळ काढा दिनदर्शिकेच्या पानाचा आकार कोणता असतो आयता कृती मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र माहित असेल तर तुम्हाला उत्तर काढणं सोपं आहे आयताचं क्षेत्रफळ काय माहिती आहे का लांबी गुणिले रुंदी लांबी आपल्याला दिलेली आहे रुंदी दिलेली आहे मग क्षेत्रफळ काढणं किती सोपं आहे आता इथे बघा दिनदर्शिकेचा आकार आयताकृती आहे आयताची लांबी पंचेस सेंटीमीटर आणि आयताची रुंदी सव्वीस सेंटीमीटर म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी पंचेचाळीस गुणवले सव्वीस पंचाळीस गुणवलेले सव्वीस पाठ नसेल गुणाकार करा किती येतं उत्तर एक हजार एकशे सत्तर चौरस सेंटीमीटर मग शाब्दिक गणित आहे ना आपण शाब्दिक उत्तर लिहायचं दिनदर्शिकेच्या पानाचे क्षेत्रफळ एक हजार एकशे सत्तर चौरस सेंटीमीटर आहे आता आपला प्रश्न दुसरा भाग काय एका त्रिकोणाची उंची तीन पूर्णांक सहा सेंटीमीटर व पाया चार पूर्णांक आठ सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती मग आता त्रिकोणाची उंची किती आहे तीन पूर्णांक सहा सेंटीमीटर आणि त्रिकोणाचा पाया किती आहे तर चार पूर्णांक आठ सेंटीमीटर आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळ ह्याचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की एक छेद दीन गुणवले पाया गुणिले उंची इथे पाया आणि उंची दिलेली आहे त्याच्यामुळे आपण सरळ सरळ ह्या संख्या ज्या आहेत त्या आपण सूत्रामध्ये टाकायच्या एक छेद दोन गुणिले चार पूर्णांक आठ गुणविले तीन पूर्णांक सहा आता इथे दोन छेदामध्ये की नाही त्याने भाग द्यायचा मग बे के बे बेदुने चार आणि बेचोका आठ म्हणजे चोवीसचा भाग लागला पण दशांश चिन्ह आहे ना भागाकारामध्ये म्हणून मग दोन पूर्णांक चारचा भाग लागला मग दोन पूर्णांक चार गुणवले तीन पूर्णांक सहा किती येतं आठ पूर्णांक सेहेचाळीस म्हणजे उत्तर किती आहे आपलं क्षेत्रफळाचं तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आठ पूर्णांक सेहेचाळीस चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ कधी पण चौरस सेंटीमीटरमध्ये लिहितात आयताचा असो चौरसाचा असो किंवा त्रिकोणाचा असो आता आपला प्रश्न तिसरा भाग आहे एका आयताकृती भूखंडाची लांबी पंच्याहत्तर पूर्णांक पाच मीटर व रुंदी तीस पूर्णांक पाच मीटर आहे त्याचा दर एक हजार रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती आपल्याला इथे किंमत काढायची म्हणजे गणित हे पुढच्या टप्प्यात जातं म्हणजे दोन भागामध्ये गणित आहे मग आता भूखंडाचा आकार कसा आहे तर आयताकृती आहे आयताची लांबी किती आहे तर पंच्याहत्तर पूर्णांक पाच मीटर आणि रुंदी किती आहे तर तीस पूर्णांक पाच मीटर तर मग भूखंडाचा दर किती आहे एक हजार रुपये हे आपल्याला माहिती मिळाली या गणितामध्ये आता आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर लांबी गुणिले रुंदी पंच्याहत्तर पूर्णांक पाच गुणिले तीस पूर्णांक पाच हा गुणाकार करावा लागेल गुणाकार कसा करायचा तर सातशे पंचावन्न गुणले तीनशे पाच करायचे आणि आलेल्या उत्तरामध्ये दोन अंकानंतर दशांश चिन्ह देऊन टाकायचं म्हणजे उत्तर किती होतं आपलं दोन हजार तीनशे दोन पूर्णांक पंच्याहत्तर चौरस सेंटीमीटर हे आयताचं क्षेत्रफळ आता भूखंडाचा दर प्रति चौरस मीटर एक हजार रुपये आहे आता इथे बघा चौरस मीटर आहे उत्तर कारण हे ते माप जे आहेत ना ते मीटरमध्ये आहेत म्हणून उत्तर चौरस मीटर सेंटीमीटर नाही करायचं आणि मग भूखंडाची किंमत कशी काढणार तर क्षेत्रफळाला आपण दराने गुणायचं मग तीन दोन हजार तीनशे दोन पूर्णांक पंच्याहत्तर गुणिले हजार किती उत्तर येतं सांगा ही कोणती संख्या तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये आता याचे आपलं चौथं गणित आहे ते काय बघा आयताकृती सभागृहाची लांबी बारा मीटर व रुंदी सहा मीटर आहे या खोलीत तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील या उदाहरणातील चौरसाकृती फरशा जर पंधरा सेंटीमीटर बाजूच्या घेतल्या तर किती फरशा लागतील कळलं का क्षेत्रफळ साधारणपणे याच कामासाठी आपल्याला काढावे लागतात की एखादं खोली आहे त्याच्यात आपल्याला फरशा लावायच्या आहेत तर किती फरशा घ्याव्या लागतील तर आपल्याला अशा क्षेत्रफळाच्या गणिताच्या सहाय्याने आपल्याला सहज उत्तर काढता येतं की कि आपल्याला किती फरशा लागतील आता ह्यांनी काय विचारलं की तीस सेंटीमीटरची बाजू असणारी फरशी असेल तर किती फरशा लागतील आणि जर आपण छोट्या फरशा घेतल्या म्हणजे पंधरा सेंटीमीटर बाजू असणाऱ्या फरशा घेतल्या तर किती लागतील चला आपण हे गणित सोडूया तुम्हाला वाटेल बघा हे तीस सेंटीमीटरचं निम्म पंधरा सेंटीमीटर म्हणजे जेवढ्या तीस सेंटीमीटरच्या फरश्या येतील त्याच्या दुप्पट लागतील तसं आहेत उत्तर बदलतं हे क्षेत्रफळाचं गणित आहे नीट समजून घ्या नीट लक्ष द्या गणिताकडे मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर लांबी गुणिले रुंदी मग बारा गुणले सहा म्हणजे बहात्तर मीटर ओके आता इथे बघा तीस सेंटीमीटर बाजूच्या चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ किती होते तर बाजूचा वर्ग म्हणजे बघा आपल्याला एक लक्ष द्यायचे पण इथे जे आहे ना तीस सेंटीमीटर जे आहे ना तर आपल्याला ह्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे मग त्याला तीस सेंटीमीटरला मीटरमध्ये कसं लिहिणार आपण तर तीस भागीला शंभर कारण एक सेंटीमीटर हा मीटरचा शंभरावा भाग आहे ना म्हणून त्याला तीस भागीला शंभर मीटर असं लिहू शकतो आपण तीस सेंटीमीटरला म्हणून मग आपल्याला जेव्हा तीस सेंटीमीटर बाजूच्या कृती फेरशीचं जेव्हा क्षेत्रफळ काढायचं आहे तेव्हा आपण काय करणार तर तीस भागीला शंभरचा वर्ग मग तीस भागिले शंभर गुणले तीस भागीले शंभर वर्ग म्हणजे काय माहिती ना त्या संख्येचा त्या संख्येशी गुणाकार मग उत्तर काय आहे बघा नऊशे भागिले किती येतात ते दहा हजार चौरस मीटर मग आता हे शून्याचे शून्य कट झाले मग किती उरले नऊ भागिले शंभर चौरस मीटर तर आपल्या लक्षात काय आलं की तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसत्व कृती फरशीचे क्षेत्रफळ किती आहे नऊ भागिले शंभर चौरस मीटर आलं लक्षात हे मीटर मध्ये मीटर का केलं कारण सभागृहाचं जे क्षेत्रफळ आहे ते मीटरमध्ये त्यामुळे आपल्याला मीटरमध्ये करणं गरजेचं आहे आता फरशांची संख्या तर किती लागतील जे जेवढं सभागृहाचं क्षेत्रफळ आहे त्याला आपण फरशीच्या क्षेत्रफळाने भागायचं मग बहात्तर भागिले नऊ भागिले शंभर म्हणजे नऊशे शंभरने भागायचं बहात्तरला आता नऊशे शंभरचा अर्थ काय होतो जो छेदाचा छेद असतो ना तो अंशात जातो म्हणून बहात्तर गुणिले शंभर भागिले नऊ मग आता हे सोडवले अर्थ किती होतं नवा आठे बहात्तर आणि आठ गुणिले शंभर बरोबर आठशे म्हणजे आठशे फरशा लागतील एवढं कळलं का जर तीस सेंटीमीटर लांबीच्या फरशा घेतल्या तर आठशे फरशा लागतील आपल्याला आता पुढच्या भागात जाऊ गणे त्याच्या जा। आता बघा पंधरा सेंटीमीटर बाजूच्या चौरासंस्कृतिक क्षेत्र फरशीच्या क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग पण मग पंधरा सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल जसं आपल्याला तीस सेंटीमीटरच्या से फरशीला कन्व्हर्ट केलं होतं मग काय होणार तर पंधरा भागेला शंभर मीटर सेंटीमीटर हा मीटरचा चा शंभरावा भाग असतो मग पंधरा भागीला शंभरचा वर्ग म्हणजे पंधरा भागीले शंभर गुणिले पंधरा भागीले शंभर म्हणजे किती आले दोनशे पंचवीस भागिले दहा हजार म्हणजेच शून्य पूर्णांक शून्य दोन दोन, दोन पाच चौरस मीटर आलं लक्षात मग आता मला सांगा फरशांची संख्या बरोबर जी आपल्याला शोधायचं आहे ते काय करणार सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले एका फरशाचे क्षेत्रफळ मग उत्तर काय आहे बघा बहात्तर भागिले शून्य पूर्णांक शून्य दोन दोन पाच मग हे सोडवण्यासाठी हे शून्य पूर्णांक शून्य दोन दोन पाच आहेत ना मग जितके दशांश आहेत तितके शून्यवर देऊन एक लिहायचा अशा संख्येने गुणाकार करायचा म्हणजे काय करायचं आपण वरती दहा हजारने गुणायचं म्हणजे काय होणार बहात्तर गुणिले दहा हजार भागिले दोनशे पंचवीस मग हा जर भागाकार सोडवला आपण दोनशे पंचवीसने जर भाग दिला तर आपल्याला बत्तीस तीन हजार दोनशे हे उत्तर मिळतं म्हणजे पंधरा सेंटीमीटर बाजूच्या तीन हजार दोनशे फरशा लागतील तीस सेंटीमीटर बाजूच्या किती लागल्या होत्या तर आठशे म्हणजे जर आपलं तीस सेंटीमीटरची फरशी घेतली ना तर आपल्याला आठशे फरशा लागतात पण जर पंधरा सेंटीमीटरची फरशी घेतली म्हणजे निम्या मापाची फरशी घेतली तर आपल्याला चौपट पर फरशा लागतात म्हणजे आठशेचे चौपट बत्तीस बत्तीसशे फरशा लागतात आपल्याला चला पुढचं गणित सोडू आपण पाचवं आता इथे बघा शेजारी आकृती दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा आता इथे कसं दिला आकार बघा एक असा एक अधिक चिन्हासारखा एक आकार आहे भरीव आहे की नाही आणि इथे काय केलं म्हणजे इथे ह्या एक, एक आडव्या आडव्या त्या आडव्या मार्ग आहेत रेषा दिसतात तुम्हाला अशा आडव्या आडव्या रेषा मारल्या आहे छोट्या छोट्या याचा अर्थ काय आहे की ही सगळी मापं समान आहेत म्हणजे या आकृतीचा ही जी बाजू ही तेरा मीटर आहे तशीच ही उभी बाजू तेरा मीटर ही आडवी बाजू तेरा मीटर तेरा मीटर तेरा मीटर तेरा मीटर तेरा मीटर ही सगळी मापं तेरा 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 मीटरची आहेत आता याने सांगितलं की या आक जी बाग आहे ना त्या बागेचं परिमिती आणि क्षेत्रफळ काढा तर आपल्याला एक माहिती आहे की बहुभुजाकृतीची जेव्हा परिमिती काढतात त्या सर्व बाजूच्या मापांची बेरीज करायची तर मग किती बा बाजू आहेत बघायला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा बाजू आहेत की नाही मग बारा बाजूंच्या आकृतीचं परिमिती काढताना एक लक्षात अजून काही लक्षात की मापं सगळी तेराच आहेत मग तेरा गुणिले बारा केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे म्हणजे तेरा अधिक तेरा अधिक तेरा अधिक तेरा असं बारा वेळा करायचं मग आकृतीत बारा बाजू आहेत व त्या समान लांबीच्या आहेत प्रत्येक बाजूची लांबी तेरा मीटर आहे म्हणून बागेची परिमिती बरोबर बारा गुणिले तेरा मग बारा गुणिले तेरा किती होतात एकशे छप्पन्न मीटर लक्षात मग बागेचं क्षेत्रफळ आहे आता क्षेत्रफळ काढताना एक लक्षात घ्या नीट विचार करा इथे सगळी बाप माप समान असल्यामुळे काय होतं की जर मी इथे एक काल्पनिक रेषा मारली हे बघा हे एक काल्पनिक रेषा मी इथं मारली तर आपल्याला ही बाजू तेराची मिळाली ही बाजू तेराची ही बाजू तेराची आणि ही पण बाजू तेराची आता ही का तेराची कारण ही तेराची आणि ही समोरची पण तेराची म्हणजे ही मधली पण तेराचीच आहे ही पण तेराचीच असणार आहे ही पण काल्पनिक रेषा तेराची ही पण तेराची म्हणजे आपल्याला तेरा मीटर बाजू असणारे एक दोन तीन आणि चार पाच असे पाच चौरस मिळतात मग या पाच चौरसांच्या क्षेत्रफळाची बेरीज केली तर जे उत्तर येईल ते ह्या बागेचं क्षेत्रफळ असणार आहे पूर्ण मग आपल्याला सांगा एका चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे त्याला गुणिले पाच केलं तर आपल्याला मिळणार की नाही कारण सर्व चौरस एकाच मापाचे आहेत त्यामुळे तेरा बाजू असणाऱ्या अशा पाच चौरसांचं क्षेत्रफळ करणं हे या बागेच्या क्षेत्रफळाचं उत्तर आहे म्हणून मग बागेचं क्षेत्रफळ बरोबर काय येणार तर पाच गुणले एका चौरसाचे क्षेत्रफळ एका चौरसाचं क्षेत्रफळ काय तर तेराचा वर्ग कारण बा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग मग तेराचा वर्ग किती होतो एकशे एकोणसत्तर आणि त्याला गुणिले पाच केले तर किती होतं आठशे पंचेचाळीस चौरस मीटर हे त्या बागेचं क्षेत्रफळ आहे आलं लक्षात गणित वाटलं कीच कट पण आहे तसं सोपं सरावसंच्या सेहेचाळीस आपला सोडून झालेला आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सरावसंचे सत्तेचाळीस सोडवणार आहे आणि जर सरावसंच्या सत्तेचाळीसचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दावा म्हणजे काय होईल की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येईल तसेच तुम्हाला इतरही सराव म्हणजे बा याच्या आधी सोडवलेले संच आणि जर तुम्हाला बाकी विषयांचे स्वाध्याय आणि संकल्पनांचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा तिथे तुम्हाला प्रत्येक विषयाची वेगवेगळी प्लेलिस्ट बघायला मिळेल त्यातला हवे ते विषयाची प्लेलिस्ट निवडून तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद